वरती आता विश्वास दाखवलेला ऑल राज्य क्रीडा संघाने पाहायला भेटलाय। पण त्वरित सामन्याला सुरुवात करायची अजून एक सूचना असेल, टीम मीटिंग फक्त मैदान मध्ये एकदा घेतली जाईल, याची दोन्ही संघाने नोंद घ्या, टीम मीटिंग एकदा घेतली जाईल। ट्रॉफीचे पुरस्कृते म्हणून आपल्याला जे लाभलेत बाळशेटजी मयेकर यांच्या ह्या योग्य मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला भेटली, त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली आहे। सबका ट्रॅव्हल्स मुरुकवाडा पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहायला भेटली, दोन्ही संघांसाठी लास्ट बेस पुकार दिला गेलाय। विनंती करेन समर्थन कक्षाच्या जे समोर खेळाडू उभे आहेत त्यांनी थोडस दूर व्हायचंय, जेणेकरून आम्हाला सामना दिसला पाहिजे, आमचे स्कोरर गुणलेखक युट्यूब वाल्यांना आपल्याला सामना दाखवायचा आहे। तर त्वरित जाऊया मैदानाच्या दिशेने, इथून आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला भेटेल, एक साइडला असेल सायक ट्रायबर्स, दुसऱ्या साइडला ऑल राजेवडा। पंच सामन्याला आपण त्वरित सुरुवात करायची असेल, पंच पॅनल विनंती करेन की आपण त्वरित सामना सुरुवात करा। सीतारा या टेनिस क्रिकेट मधला पाहिलाय तो या भी दाखल झाला असेल, ट्रॅकिंग एट वरती स्मिथ शिबलकर प्रॉपिंग किस वरती दाखल झालाय। हंड्रम क्रिकेट मध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा दराला सोडलेला पाहायला भेटलाय। टीम मीटिंग फक्त एकदा घेतली जाईल, पंच पॅनल याची आपण दक्षता घ्यायची आहे, फक्त मी सांगितलंय। तर त्वरित आपण सामन्याच्या दिशेने जाऊया, जय हनुमान क्रिकेट क्लब सोमेश्वर आयोजित सोमेश्वर प्रीमियर लीग जल्लोष नाईट अँड रमचा ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली आहे। गतवर्षी चालणारी स्पर्धा 19 पर्वामध्ये आपण पुन्हा एकदा इथे जोडले गेलोय। ही स्पर्धा आपण पाहतोय रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून, युट्यूब वर टेलिकास्ट देखील जाते आहे, जे प्रेक्षक घर बसल्या पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल। पंचाचा सिग्नल येतोय, सामन्याला इथून सुरुवात केली जाईल। अर्फात गोलंदाजीवरती दाखल झालेला गोलंदाज अर्फात पायाचा स्थित नाही, पहिला चेंडू हलंड कार्पेटने हटके फटके वाला, 6 धावांचा फटका पाहायला भेटलाय। स्मिथ पहिल्या चेंडूवरती ऑन फायर झालेला आपण पाहायला भेटलाय। स्मिथ शिबलकर नावात खूप काही आहे, हंड्रम क्रिकेट मध्ये नावाचा दरारा सोडलाय, ओरम असू द्या किंवा ओपन क्रिकेट असू द्या किंवा ब्रॉक्स क्रिकेट, नावाचा दरारा सोडल्यानंतर स्मिथचा ती दबाव पाहायला भेटलाय। नंतरचा चेंडू पंचांनी व्हाईट बॉलचा खून केलेला पाहायला भेटेल। धावसंख्या आज कोटकर वरती 7 वरती जाण पोहोचली आहे। पुढे ध्यान या चेंडू वरती पाहायचंय, क्रिस आउटचा शिकार बनलाय, माघारी परतावं लागेल, आशेचा किरण, स्मिथ शिबलकर बॅक टू द पवेलियन, पहिला धक्का पहिला आदर आपण पाहायला भेटलाय। स्मिथ बॅक टू द पवेलियन परत त्यांना पाहायला भेटलाय, जरूर क्रीस आउटचा शिकार यावी आपण स्मिथला पण त्यांना पाहायला भेटलाय। स्टेपिंग करण्याच्या दादा पण फुटफुटला महत्व दिलं गेलं होतं आणि फुटफुटवरती महत्व दिलं असताना लेग ब्रेक गतीचा चेंडू आपण पाहायला भेटला आणि त्यात नंतर त्या चेंडूवरती थोडासा तात्पर्य त्यांना पाहायला भेटलाय आणि तिथून क्रीस आउटचा शिकार पाहायला भेटेल। पहिला धक्का 7 या धावसंख्येवरती लागलेला पाहायला भेटलाय। नंतरचा फलंदाज क्रीडांगणामध्ये दाखल केला जाईल, यश हळदणकरला आपण पाहतोय। सीएसआय स्पोर्ट्सचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून ज्याची ओळख राहिली आहे यश हळदणकरला आपण क्रीडांगणात पाहायला भेटेल। सीएसआय स्पोर्ट्सचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून ज्याला ओळखला जाणार यश हळदणकर क्रीडांगणामध्ये दाखल झालाय। मुरुकवाडाला विलंब करणारा हा खेळाडू आपण पाहायला भेटेल या सोमेश्वरच्या नगरामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल।
जय हनुमान क्रिकेट क्लब सोमेश्वर आयोजित सोमेश्वर प्रीमियर लीग जल्लोष नाइट अँड रमचा या ट्रॉफीचे पुरस्कृती आहे। बाळशेट जिंभाईकर आणि तसेच साहिल शेट वैकर यांच्या सौजन्याखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याप्रमाणे सर्व बॅनर जे पाहत होते यांच्या मजबूतीवरती ही स्पर्धा आपण आज संपन्न होताना पाहायला भेटलाय। इष्टरक्षक अगदी इष्टांना बिलगुण मागे राहिलेला पाहायला भेटलाय। उलंदा आज पुन्हा एकदा कॉन्फिडन्स आता आसमानाच्या दिशेने गेला असेल। नंतरचा चेंडू हलक्या तर ऑफसाइडला फिलिक केलाय। चांगलं क्षेत्ररक्षण छोट्या स्वरूपाची एक धाव इथून कंप्लीट करताना पाहायला भेटेल। म्हणजे ताकद दाखवायची होती 38 मध्ये पाहायला भेटला। चांगलं क्षेत्ररक्षण तिथून करताना पाहायला भेटेल। आपल्या जरूर संघासाठी 3 धाबा रोखताना पाहायला भेटलाय। द प्रॉपिंग केस वरती पहिल्यांदा आज खेळण्यासाठी दाखल झाला असेल। आयकॉन खेळू म्हणून या स्पर्धेमध्ये छाप सोडण्यासाठी दाखल झालाय। अंशद पहिल्या चेंडूवरती पाहायचं अलाउंड कार्पेटने खेळलाय। काउ कॉर्नरला चांगलं क्षेत्ररक्षण इथून करताना पाहायला भेटलाय। हर्षद राजापूरला विलंब करणारा हा खेळाडू आपण पाहायचा सोमेश्वर नगरामध्ये दाखल झालाय आणि दाखवून द्यावं लागेल राजापूर ते सोमेश्वर सफर मी का पार केलं याचं प्रत्युत्तर या चेंडूवरती त्यांना देताना पाहायला भेटलंय। पंधराचा सिग्नल येतोय 2 धाबींचा। छोटे क्रमांक 1 चा खेळ समाप्त होताना पाहायला भेटेल। 1 च्या समाप्तीनंतर टीमची टोटल 1 गडी लॉस 10। पहिला फिंचकाचा खेळ आपण पाहायला भेटलाय। 10 धाबा आतापर्यंत खर्च केलेला पाहायला भेटेल। रोहितला दाखल केला जाणारा गोलंदाज आपण पाहायला भेटलाय। स्मिथ चिवलकर पाहायला भेटला 2 चेंडू 6 धाव्यावरती दाखल झालेला पाहायला भेटला मैदानाच्या बाहेर। नंतर रोहितला दाखल केलं गेलंय ऑलराउंडर जीवना संघाचा रोहित। यावेळी आपण काय करेल या क्रीडानगरीमध्ये काय बिघडवेल या बी पाहायचंय। स्ट्रायकिंग एंड वर तीसी साइड फुटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणजे जी ओळख राहिली आहे तर यश छदनकर प्रॉपिंग केसवरून खेळण्यासाठी सज्ज झाला असेल। अन गोलंदाजी मार करून पंचांच्या उजव्या तगडा अर्थात म्हणजेच काय अराउंड विकेट ने तो इथचा पहिला चेंडू यावी पाहायचा आहे। लेग ब्रेक गतीचा केलेला चेंडू टप्पा केल्यानंतर विशिष्ट आकारामध्ये वळण दिलेला चेंडू पाहायला भेटलाय आणि तिथून डॉट बॉलची सांगता गडताना पाहायला भेटली आहे। पुढात एकदा तो हित गोलंदाजी मार करून दर्शक क्रमांक 09 अलांड कार्पेंटने फटका खेळायचा होता। बॅट तपलो लवकर ओपन झाल्यानंतर बॉक्स आउटच्या शिकारामध्ये इथून माघारी परतताना पाहायला भेटलाय तोच म्हणजे फलंदाज यश हदनकर। अजून एक धक्का अजून एक मोहरा इथून गारद केला गेलाय। धक्का क्रमांक 2-10 या धावसंख्येवरती पाहायला भेटलाय। प्रज्वल नेक्स्ट बॅटर खेळाडूमध्ये दाखल झालेला पाहायला भेटलाय। तो प्रज्वल यावे काय करेल तो प्रज्वल यावे पाहायचाय। प्रॉपिंग किस वरती नवका फलंदाज सज्ज झाला असेल तो म्हणजे प्रज्वल। प्रज्वल खेळण्यासाठी सज्ज झालेला पाहायचाय। रोहितने विकेट इथून चटकावताना पाहायला भेटले। नंतरच्या चेंडूवरती बॅकफुट पंच खेळलाय आणि बॅकफुट पंच खेळत असताना छोट्या स्वरूपाची एक धाव खर्च करताना पाहायला भेटलाय। एकच्या मध्ये तरी टीमची टोटल 2 गडी लॉस 11 वरती जाऊन पोहोचली आहे। जरूर काय मंत्र देण्यासाठी इथून प्रज्वलला दाखल केला गेला तो हर्षद यावे काय करेल काय बिघडेल पाहायचंय। राजापूरला विलाप करणारा हा खेळाडू या सोमेश्वर मध्ये दाखल झालाय। अनेक वेळा म्हटलं जातं चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर राहत नाही चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमीच असतात। आता विरोधक बनलाय चेंडूला पाठवून दिलाय वन बॉल बोलला बाहेर रन मिळतील धब्बाल 6 धावा वॉट अ शॉट काय फेटका होता। रूम गिला गेला आणि रूम वरती भाड जरूर वसूल करताना पाहायला भेटलाय। तो इथवरती चढवलं जाणारं आक्रमण इथून तसंच कायम ठेवलं जाईल का पाहायचं। पुढे यार गोलंदाजी मार्क वरून तो हित जर्सी क्रमांक 09 नंतर चेंडूवरती हलक्या त्याने खेळायचा होता। छोट्या स्वरूपाची धाव घेतली जाईल पण चेंडू तिथपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी जाताना पाहायला भेटलाय। पंधराचा सिग्नल येतील 2 षटकांचा खेळ समाप्त होईल। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 19। 2 गडी लॉस आतापर्यंत इथून आपण होताना पाहायला भेटलाय। सावका ट्रॅव्हल्स हा संघ घेताना पाहायला भेटलाय। पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा नाणेकौल हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करावी लागते आणि पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 2 षटकामागे 19 धावा खर्च करताना पाहायला भेटलेत। रोहन छोटे क्रमांक 3 आपण रोहनला पाहणार आहोत। यावी दाखल झाला असेल गोलंदाजी मार करून रोहनला पाहायचंय कोणत्या प्रकारची गोलंदाजी कोणत्या प्रकारे रोखून ठेवेल तर रोहन यावी पाहायला भेटलाय। रोहन पहिला चेंडू मोठा फटका यावी पाहायला भेटलाय। पंचाचा सिग्नल डिसिजन पेंडिंग येस। पंचाचा अजून थर्ड अंपायरच्या दिशेने जाताना पाहायला भेटलेत म्हणजेच काय लायमन वर्गाकडे जाताना पाहायला भेटलाय। डिसिजन पेंडिंग आहे हृदयाचे टोके जरूर वाढले असतील कारण डिसिजन पेंडिंग आहे। मैदानामधली शांतता आपल्याला पाहायला सांगून जाईल
किती महत्त्वाची विकेट यावी आपल्याला पाहायला भेटली आहे. डिसिजन पेंडिंग आल्यानंतर पंच पुन्हा एकदा आपल्या जागेवरती येतील आणि येस पंचांचा बोल्ट हा स्मॅचच्या दिशेने जाईल, म्हणजेच काय होल विकेटचं पतन. या स्पर्धेमध्ये पाहायला भेटलंय एक लकी ड्रॉचे आयोजन केलं गेलंय. जर कोणाला आपलं नशीब जर अनुभवायचं असेल तर आपण येऊ शकता. लकी ड्रॉचं तिकीट आहे फक्त 50 रुपये. दररोज 5 बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी पाहायला भेटेल. त्याचप्रमाणे मोठी बक्षीस आपल्याला पाहायला भेटेल, बेड, टीव्ही आणि त्यानंतर स्मार्ट मोबाईल. नेक्स्ट बॅटर डावखुऱ्या त्याचा निहार या क्रीडांगणामध्ये दाखल झालेला पाहायला भेटलाय. निहार साठी टाकलेला चेंडू बायबर गेटवर मध्ये धावा दिल्या जात आहेत. सोफियामध्ये धावा इथून देताना पाहायला भेटलाय. व्हाईट प्लस 2 धावा म्हणजे टोटल 3 धावा खर्च करताना पाहायला भेटलाय. तीनच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. 22 धावा आतापर्यंत खर्च केलेला पाहायला भेटलाय. नेक्स्ट बॅटर निहारला क्रीडांगणामध्ये दाखल केलंय. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळायचा होता, नाराज आहे. आता रुवालला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला भेटली आहे. धावसंख्या स्कोरकार्डवरती 22 वरती पाहायला भेटली आहे. नंतरचा चेंडू लो फुल टॉस, आमंत्रण दिला गेलं होतं आणि आमंत्रण स्वीकारलं गेलं होतं पण पंचांचा इशारा येतोय. शॉर्ट रन जी पायाखाली सीमारेषा दिली गेली होती त्या सीमारेषेला टच केलेला फटका पाहायला भेटलाय. कुठेतरी जरूर या 6 धावा रोखल्या गेल्या आहेत. मोठा फटका पाहायला भेटला होता पण सेफ बॉल यावी आपल्याला पाहायला भेटेल. पंचानी शॉर्ट रेंजचा इशारा पाहायला घेतलाय. पायाखाली रेषा दिली गेली, ती रेषा उलांटाना पाहायला भेटलाय. तो नियार पुढे एकदा प्रॉमिंग किस वरून डावखुऱ्या त्याचा. नंतरच्या चेंडूवरती बॅकफुट पंच खेळलाय, चेंडूला उडवलाय कव्हरच्या दिशेने. 4 धावा खर्च करताना पाहायला भेटेल. बॅकफुट पंच पाहायला भेटला आणि बॅकफुट पंच वरती धावा कबूल केल्या गेल्या टोटल 4 धावा. या 4 च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती 26, 3 गडी लॉस म्हणजेच काय 26 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला भेटली आहे. तर पुढे अधिकार गोलंदाजी मार करून दाखल झालेला गोलंदाज. मोठा फटका पाहायला भेटला, चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर 2 मध्ये जाताना पाहायला भेटलाय. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती इथून पुढे सरकताना पाहायला भेटली आहे. 28 धावा, 3 पंचांगांचा केस संपतलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 28, 3 गडी आतापर्यंत गमावलेत म्हणजेच काय फलंदाजी आता चांगली करताना पाहायला भेटलाय. हर्षदला आपण पाहिलं 4 चेंडू फेस केले, 10 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला भेटलाय. तर दुसऱ्या साईडला निहार 4 चेंडू फेस केलेत, 36, 6 या धावसंख्येवरती त्याला खेळताना पाहायला भेटलाय. गोलंदाजी मार्क वरून यश घवाडीला दाखल केले जाणारा गोलंदाज पाहायला भेटलाय. अंतिम षटकाचा भार त्याच्या खांद्यावरती असेल. या अंतिम षटकामध्ये पाहायचं आहे किती धावा रोखून ठेवेल, किती धावांचं टार्गेट आपल्या संघासमोर सेट करणार हे षटक आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्क वरती यश आहे. यशला यशाची पायरी इथून चढली जाईल का तो यश पाहायचंय. पहिला चेंडू खूपच बाहेर, खूपच बाहेर टाकलाय. पंचांचा सिग्नल व्हाइट प्लस 2 धावा खर्च करताना पाहायला भेटतील. टोटल 3 धावा, 3च्या मदतीने धावसंख्या 31 म्हणजेच का 31 वरती दान पोहोचली आहे. अपयशी यशाची पहिली पायरी आता यशला म्हणावी लागेल कारण पहिला चेंडू यावी आपण पाहायला भेटला खूप बाहेर टाकला आणि त्यानंतर पंचांचा सिग्नल हा व्हाइट बॉलचा पाहायला भेटलाय. गोलंदाजीत परिवर्तन इथून केल्यावर पाहायला भेटेल, गोलंदाजात चेंज केला जाईल. मुबीन, मुबीनला दाखल केलं जाईल. मुबीनवरती दाखवला जाणार विश्वास. पहिल्या चेंडूवरती अकुट टप्प्याचा बॉल, अकुट टप्प्याच्या चेंडूवरती मोठा फटका इथून पाहायला भेटलाय. लाजवाब स्ट्रोक खेळताना पाहायला भेटलाय. गगन भेटीला पाठवलेला चेंडू 6 धावेसाठी खर्च करताना पाहायला भेटलाय. जरूर मोठे फटके यावी पाहायला भेटलाय. क्लास आहे फलंदाजीवरती आणि क्लास आता खर्च करताना पाहायला भेटलाय. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यावेळी प्रॉपर टायमिंग मध्ये जम्प घेतल्यानंतर चेंडूला अडवला गेलाय. म्हणजेच का एक चेंडू तुझा तर दुसरा माझं असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. तिथून येईल पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट बॉल येणारे पाहायला भेटलेत. रोखून ठेवल्या जातील, रोखल्या जात आहेत या धावा. तिथून त्या खर्च केल्या जातील का पाहायच्या भेटल्या. मुंबईने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत. 3 चेंडू फेस करत असताना 9 धावा टोटल खर्च करताना पाहायला भेटलाय. तो मुंबईन पुन्हा एकदा दाखल झालाय. पंचांच्या उजव्याकडून अरंड विकेटने नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला भेटलाय. यावी येतोय एसपीएल क्लास अमेझिंग षटकार. जरूर मोठा फटका आपण पाहायला भेटला, हटके फटके मध्ये खेळलेला फटका आपण पाहायला भेटला. रन मिळतील तिथून तब्बल 6 धावा खर्च करताना पाहायला भेटले आहेत.
पुढ्यात यार फुलंदाजी मार करून मला म्हणते कार्पेट ने खेळायचा होता, फक्त इथून सिंगल काढली जाईल. या स्पर्धेचा नियम आहे धावून फक्त एक धाव काढली जाईल. पंचाचा सिग्नल येतोय, चार षटकांचा खेळ समाप्त झाला. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 44 आणि 45 धावा इथून विजयासाठी बनवाव्या लागतील. हर्षदला आपण पाहिलं टोटल 9 चेंडू फेस केले, 9 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळ त्यांना पहाड भेटलाय. 20 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा हिंदी समालोचक आपल्याबरोबर जोडले जातील सरदार सर. तो तमाम दर्शकों और खिलाड़ियों का मैं सरदार शेखते हैं दिल से स्वागत करता हूं. ऑल राजूडा बनाम जय भैरी मुरवाड़ा के बीच में एक बहुत ही दमदार मुकाबला आपको देखने को मिल रहा है, जिसमें ऑल राजूडा टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया और कहीं ना कहीं 44 रन खर्च किए हैं. जय भैरी मुरवाड़ा टीम ने 44 रन बनाए, 45 रनों को अब पूरा करने के लिए ऑल राजूडा टीम के बल्लेबाज बीच मैदान में आए. स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे रूहान और नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे अरफात. सबसे सफल जोड़ी ऑल राजूडा टीम की. पिछले साल का एक बहुत बड़ा इंसिडेंट इनके बारे में हुआ था इसी प्रतियोगिता में, और जिसको लक कहा जाता है वो लक उनका निकल पाया था और क्वालिफाई कर चुकी थी सेमीफाइनल के लिए. लेकिन इस बार वो 2023 था, ये 2024 है. यहां पर अब लक के बलबूते पर आगे नहीं बढ़ सकते और यहां पर आपको बहुत ज्यादा मेहनत करनी होगी. यश की पहली गेंद थी, अवरेज गेंद की थी, लेकिन वेदांत जो काफी क्लोज फील्डिंग कर रहे हैं उन्होंने गेंद को रोका. डॉट गेंद से ओवर की शुरुआत की है. और दर्शकों को जानकारी के लिए बताना चाहूंगा, हर ओवर में 5 गेंदें डाली जाएगी, कुल मिलाकर 4 ओवर रहेंगे और 20 गेंदों का हर इनिंग रहेगा. यानी कि 20 गेंदों पर आपको ये 45 रन बनाने. बहुत ही अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकले ये डॉट गेंद आती हुई. विकेटों के बीच प्रज्वल है जो गाइड कर रहे हैं यश को. और जैसे कि इससे पहले भी आपने सुना कि यश श्री साई स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर है. मैं क्यों हूं श्री साई स्पोर्ट्स का ब्रांड एम्बेसडर हूं ये आपने गेंदबाजी में बताते हुए. इस बार भी अच्छी गेंद थी, लेकिन रूहान ने भी बेहतर स्ट्रोक खेला है. गेंद जाती हुई दंदन आती हुई इस समय 6 रनों के लिए. बढ़िया स्ट्रोक, बहुत ही अच्छा स्ट्रोक यहां पर खेला है. नो का इशारा, ये जले हुए पर नमक छिड़कने का कार्य हुआ है. 9+6 यानी कि 7 रन जुड़ेंगे इस बीच ऑल राजूडा के खाते में. बढ़िया स्ट्रोक खेल रहा है और जरूर यहां पर स्क्वेरलिक अंपायर से बातचीत की जा रही है कि नो किस तरीके का दिया गया है. एक्शन का ये नो था, जो भी गेंदबाजी का एंगल होता है वो अगर डाउटफुली होता है तो अंपायर नो का इशारा देते हैं. और वही पूछा यहां पर गेंदबाज यश ने कि नो किस प्रकार की है, तो उन्होंने कहा कि आपकी जो गेंद है जो रिलीज करने की आपकी कोण क्षमता है उसमें डाउटफुल यहां पर नजर आए ऐसा बता रहे हैं और ये नो का इशारा दिया और उस पर छक्का भी जड़ा रुहान ने. जब नो आपको गेंद मिलती है तो इस तरीके के रन बनना मुनासिब है और ये रीप्ले में आप देख सकते हैं बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला. जी हाँ, लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से ये गेंद जो है चौका निकलता हुआ और इससे फिर से एक बार यश
गेंदबाजी मार पर इस बार भी बढ़िया स्ट्रोक खेला है गौरव मंडवी थे जिन्होंने गेंद को फील्ड किया, एक रन मुकम्मल करेंगे। बेहतरीन फील्डिंग का यहां पर नजारा पेश करते हुए एक रन मुकम्मल किया, रन संख्या बनेगी इस एक रन के साथ 208 रन बनते हुए। पहला ओवर प्रगति पथ पर है, अरफात स्टैकिंग इन पर रिवर्स अटेम्प्ट करना चाहते हैं लेकिन फ्रेजवेल समझ चुके थे यहां पर बल्ले का कोण जरूर बदला गया इसीलिए सज थे, तो ये डॉट गेंद आती हुई इस ओवर की आखिरी गेंद करेंगे यहां से यश और सामने रहेंगे अरफात। क्या डबल के लिए जाएंगे या चौके छक्के के लिए जाएंगे देखना होगा। इस बार भी बढ़िया स्ट्रोक खेला है, कह रहे मैं भी रुकूंगा नहीं, सीधे बल्ले से खेला और ये 6 रन हासिल किए और कुल मिलाकर पहला ओवर समाप्त होता हुआ रन संख्या बने हैं 14 रन। 31 रन चाहिए, अब आने वाली गेंद रहेगी 15 और जीतने के लिए 31 रनों की जरूरत। एक्शन रिप्ले देख सकते हैं, बहुत ही खूबसूरत टाइमिंग और इस टाइमिंग का कोई भी जवाब नहीं था फील्डर के पास और ये गेंद जाती हुई 6 रनों के लिए। और एसपीएल से ही ये 6 रनों का जो है नए रूल्स को यहां पर फॉलो किया जा रहा है और जरूर रत्नगिरी के हर एक कोने में इस रूल्स को फॉलो किया जा रहा है। तो यहां से अब गेंदबाजी के लिए आते हुए पार्थ आते हुए जिनके कंधों पर भी बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी, पार्थ तिर्लोटकर आइकॉन खिलाड़ी और हर्षद चापड़े ये भी आइकॉन खिलाड़ी है जो कि इससे पहले हर्षद ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की। अब पार्थ फुलटॉस गेंद तीन नजाकत भरा स्ट्रोक रुहान के बल्ले से यह दंडनाता हुआ चौका निकल रहा है, बढ़िया बल्लेबाजी माफ कीजिएगा 6 रन है और 6 रनों के साथ रन संख्या बनेगी 220 रन और आहिस्ता आहिस्ता इस टारगेट के करीब जाती हुई 45 रनों को यहां पर पूरा करने का प्रयास है। फिर से एक बार फुलटॉस गेंद थी, रोकेंगे बढ़िया फील्डिंग इस समय गौरव द्वारा देखने को मिल रही, टाइमिंग में कोई कसर नहीं छोड़ी थी लेकिन उतनी अच्छी फील्डिंग गौरव मडवी द्वारा। दो गेंदे जो है वो फुलटॉस की है यहां पर पार्थ ने, अब देखना होगा आने वाले तीन गेंदे किस तरीके से करते हैं। 25 रनों की अभी भी जरूरत है और बहुत ही अच्छी स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी चल रही है और एक फुलटॉस गेंद अच्छा स्ट्रोक और ये 6 रन मुकम्मल करेंगे। अब तक इस ओवर में 2 छक्के लग चुके हैं यानी कि कुल मिलाकर 3 गेंदों पर 12 रन बन चुके हैं, रन संख्या बनी है 226 रन बने हैं, बढ़िया बल्लेबाजी रुहान की चलती हुई, क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं रुहान। 7 गेंदों पर 19 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं और अरफात 2 गेंदों पर 6 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए 19 रन दूर यहां से अब ऑल राजूडा की टीम जीत से। देखना होगा अब पार्थ किस तरीके का कमबैक करते, कमबैक करना होगा अगर अपनी चुनौती जिंदा रखनी है इस मुकाबले में। तो बैक ऑफ द हैंड से गेंद की यही करना है, गेंद को टिप्पा यहां पर करना है और यश के हाथों में गेंद जाकर रुकती हुई डॉट गेंद। तो अब इस समय दूसरी ओवर की आखिरी गेंद रहेगी पार्थ की, सामने रुहान है फुलटॉस गेंद इस बार भी स्ट्रोक खेला है, यह भी गेंद जाती हुई दंडनाती हुई 4 रनों के लिए और 4 रनों के साथ रन संख्या बनेगी 230 रन। आने वाली गेंदे अब रहेगी 210 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। तो ये तीसरा ओवर बहुत ज्यादा मायने रखता है, किसको लाया जाएगा, सुमित शिवलकर को लाया गया है एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी जय भैरी मुरगवाड़ा टीम का और रत्नगिरी बॉक्स क्रिकेट का, अधिकतम इन्होंने हमेशा प्रभावित किया अपने खेल से, अब इस समय गेंदबाजी के रूप में अच्छा खेल करना चाहेंगे। 10 गेंदे 15 रनों की जरूरत ऑल राजूडा टीम को इस मुकाबले में जीतने के लिए, मजा आने वाला है ये मैच जाएगा आखिरी गेंद तक इसमें कोई संदेह नहीं। अगर इस ओवर में 3 या 4 रन मुकम्मल कर लेते हैं बल्लेबाज तो जय भैरी मुरगवाड़ा फिर से एक बार मैच में बनेगी। ये तीसरा ओवर लेकर 10 गेंदे जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। स्मित गेंदबाजी मार्ग पर राइट आर्म और ऑन द विकेट रिवर्स खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं है, डॉट गेंद आती हुई डबल के बारे में सोच रहे हैं तो पहली गेंद डॉट आई है। तो आने वाली गेंद रहेगी मेरे दोस्तों इस समय 9 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। अच्छा स्ट्रोक खेला था, रन मुकम्मल करेंगे, जी हाँ नॉट आउट का इशारा आता हुआ, एक रन जुड़ेगा, रन संख्या बनेगी 231 रन, 14 रन चाहिए आने वाले 8 गेंदों पर, मजा आने वाला है, सब नजरें रहेगी स्मित अब किस तरीके से गेंदबाजी करते, रुहान बेहतरीन फॉर्म में बल्लेबाजी कर रहे हैं। 9 गेंदों पर 23 रन अब तक बनाए, इस समय क्या हुआ है, रोकना चाहिए था लेकिन रोक नहीं पाए और 6 रन जाएंगे ऑल राजूडा के खाते में। निहार मोरे थे उनको भी चकमा देती हुई गेंद चली गई बाउंड्री लाइन के पार 6 रनों के लिए, बढ़िया स्ट्रोक। ऐसी छोटी छोटी गलतियां आपको एक बार, स्मिथ इस बार भी बढ़िया स्ट्रोक खेला है, क्या बात है,
रोहन का बल्ला यहां पर बोलता हुआ नजर आ रहा है और ये बोली शायद ही जीत के साथ समाप्त होने वाली है। यह बैक टू बैक दूसरा छक्का रोहन के बल्ले से, 43 रन बने हैं, मात्र 2 रन दूर यहां से। ऑल राजूडा की टीम 1 रन मुकम्मल करेंगे। जी हां, स्कोर लेवल होता हुआ बढ़िया यहां पर साझेदारी बने हैं। 15 गेंदों पर 44 रनों की साझेदारी बनी है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। 12 गेंदों पर 36 रनों की यहां पर पारी सजाते हुए, और जिस तरीके से एक्शन रीप्ले आप देख रहे हैं, ये रीप्ले बयान करता हुआ कॉन्फिडेंस से भरे हुए हैं रूहान, और एक मैच विनिंग पारी सजाते हुए बढ़िया बल्लेबाजी। और सिर्फ अब 1 रन की जरूरत है आने वाली 5 गेंदों पर। वेदांत आए हैं गेंदबाजी के लिए और ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं, अब बल्लेबाज जो है डिक्लेयर क्षेत्र में खेलते हुए इस रन को मुकम्मल करना चाहेंगे। देखना होगा ऑप्शन के बाहर गेंद थी, वाइड का इशारा और अतिरिक्त रन से ऑल राजूडा टीम ने इस मुकाबले को अपने नाम किया है। यह अंतर थोड़ी थोड़ा सामना सील गौरी स्पोर्ट टोंद विरुद्ध ऑल राजूडा। थोड़ी संघांना विनंती करें नाणे गोल करण्यासाठी आपण मुख्य मंचाच्या समोरच्या कक्षामध्ये या। मैच समरी आपके सामने होगी। जी हाँ, जिस तरीके से आप देख रहे हैं पहले बल्लेबाजी की अगर बात की जाए तो हर्षद ने 9 गेंदों पर 23 रनों की शानदार पारी खेली, नॉट आउट रहे। स्मित शिवलकर का बल्ला थोड़ा सा शांत रहा, जिन्होंने 2 गेंदों पर 6 रन बटोरे। निहार मोरे जिन्होंने 4 गेंदों पर 6 रन, नॉट आउट रहे। प्रज्वल 2 गेंदों पर 1 रन बनाए। और गेंदबाजी की बात की जाए तो जरूर तोहिद 1 ओवर 9 रन 1 विकेट, रूहान 1 ओवर 9 रन 1 विकेट, अरफात 1 ओवर 10 रन 1 विकेट, और मुबीन सबसे महंगे साबित हुए जिन्होंने 1 ओवर में 16 रन खर्च किए। सेकेंड इनिंग की अगर बात की जाए तो ऑल